चंदगड़ तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल ला लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। 2001 साली या तालुक्याचे नेते मांडी स्वर्गीय नरसिंहराव पुनात पाटील साहेब यांनी विधानसभेमध्ये हिरेश्रमजांचा विषय उपस्थित करून त्यांनी मंजूर करून आणला आणि तो प्रशासनाला दिला। प्रशासन 2 सालच्या जीआरला केराची टुपली दाखवायचं काम या प्रशासनानं केलंय। 2002च्या जीआरची अंमलबजावणी आज 20 वर्ष झाली केली जात नाही, ह्याला जबाबदार कोण आहे? माधवराव मंडलिक पाटील, राहणार अमरोळी, तालुका चंदगड। मी सामाजिक कार्य हाती घेतलेलं आहे। चंदगड तालुक्यातील 55 गावातील हिरेश्रमजांचा प्रश्न आज तागायत मार्गी लागलेला नाही। बरीचशी आंदोलनं केली, सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्यापर्यंत आपण आम्ही पोहोचलो। प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांनी हा विषय समजून घेतो, नंतर तुम्हाला मार्ग देतो, विषय समजून घेऊन हा विषय सोडवतो, आश्वासनं दिली, पण आज तागायत झालं नाही। तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय दौलतराव देसाई साहेब यांनी मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं चंदगड तालुक्याचा विषय, हिरेश्रमजांचा विषय हातात घेतला आणि 8 उपजिल्हाधिकारी प्रत्येक सज्जाला नेमून हा विषय मार्गस्थ लावण्याचा प्रयत्न केला। दुर्भाग्य आमच्या तालुक्याचं की कोरोना त्या काळामध्ये आला आणि आमचं हे काम हिरेश्रमजांचं थांबलं गेलं। त्यानंतर आम्ही पाठपुरावा करण्यास सुरुवात केली, तरी देखील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आज आमच्या शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे। अशा प्रकारे पिळवणूक होते की आज 52 सालापासून जे उतार पाहिजे त्याचे डायरी उतारे पाहिजे, 9394 पाहिजे किंवा अन्य काही गोष्टी असतील। तर कालपर्यंत पेपरला वाचलं की काही डायऱ्या खाडापड आहेत, काही डायऱ्या काही लोकांच्या खरेद्या खोट्या आहेत, काही जणांचे 7-12 नावं चुकीचे आहेत किंवा खोटी आहेत। असं जर होत असेल आणि जर आमच्या शेतकरी बंधूंना जर फसवलं जात असेल तर आमच्या शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे? वर्ग 2 असल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना आज तागायत 2017 पासून ज्यावेळी अविभाज्य हिरेश्रमजांचा अविभाज्य ब्लॉक पडला तेव्हापासून कुठल्याही बँकेचं मॉर्गेज, खरेदी विक्री, हस्तांतरण, बक्षीसपत्र कुठल्याही प्रकारचं काही करता येत नाही। किंवा शेतकऱ्या कुठल्या जरी प्रकारचं संकट आलं तर एखादा खोपडा विकावा आणि ते काहीतरी कार्य करावं, मुलामुलीचं लग्न करावं किंवा कोणी दवाखान्यात असेल तर ते करावं, असं आजपर्यंत या आमच्या शेतकऱ्यांच्या वरती एवढं मोठं संकट येऊन बसलंय। बरं, हे करत असताना हिरेश्रमजांचं वर्ग 2 वर्ग 1 काही आम्हाला खोलात कागदपत्राच्या बुचकळ्यात प्रशासनानं टाकण्यापेक्षा हे कागद द्या, ते कागद द्या, 52 सालापासूनच उतारा द्या, डायऱ्या उतारा द्या किंवा अन्य कुठले कागद द्या, हे जे मागून मागत बसण्यापेक्षा किंवा पूर्तता करा म्हणण्यापेक्षा साधा आणि सुटसुटीत हा प्रशासनाकडे विषय आहे। त्यांनी एक सरसकट आदेश काढावा। 1952 साली जे रयत शेतकरी होते, ज्यावेळी कुळ कायदा लागू झाला 1952 साली, त्यावेळी ते रयत होते। त्यानंतर 1962 साली श्रमजमशाही खालसा झाली। श्रमजमशाही खालसा झाल्यानंतर उर्वरित महाराष्ट्राची श्रमजमशाही खालसा झाली, त्यावेळी आमच्या तालुक्यातीलच कराती भागाचं काही कराती भाग पाट्यापासून तो उर्वरित पूर्वेकडील भाग हा श्रमजमशाही खालसा झाली। त्यावेळी तिथं विक्रमशीर राजे पटवर्धन सरकार हे सांगली संस्थांचे राजे, त्यांनी श्रमजमशाही आपली खालसा करून त्यांना वर्ग 2 वर्ग 1 करून मालक सदरी त्यांना केलं। पण आमच्या उर्वरित 55 गावांमध्ये हिऱ्याचे सावंत भोसले हे जे श्रमजाम होते त्यांचा शेरा आज ताब्यात प्रशासनानं आमच्या मानगुटीवर ठेवलेला आहे। हा शेरा उतरवण्याकरता साधी आणि सोपी पद्धत आहे, पण हे प्रशासन आम्हाला कारण नसताना भेटीला धरलेलं आहे की हे कागद जोडा, ते कागद जोडा, ह्या अर्जाची ही पूर्तता नाही म्हणून 4 वेळा ते प्रांत ऑफिसकडून पुन्हा तहसीलदार ऑफिसला पाठवते। बरं, ते कागदपत्राची पूर्तता करण्यामध्ये जे हेलपाटे आमचे होतात शेतकऱ्यांचे आणि त्यावेळी जी पिळवणूक होते ते शेतकऱ्यांनाच आमच्या भोगलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये जर प्रशासन आम्हाला भेटीला धरून जर या गोष्टी करत असतील आणि गावटांचा विषय जर प्रामुख्याने जर मांडायचा असेल तर गावटांमध्ये ज्याची जागा नाही त्यांनी सर्वे नंबरमध्ये घर बांधलं असेल तर त्याची त्यांनी चालू बाजारभावाच्या डीडी रेकनाच्या 75% रक्कम शासनाला भरा, असं त्यांनी शासनानं आमच्यावरती लादलंय। समजा मी एक उदाहरण देऊ इच्छितो, गरीब शेतकऱ्यांना जर 10 लाख रुपयाचं जर कर्ज काढून जर घर जर बांधलं असेल, या आता सध्याच्या महागाईच्या
दिवसामध्ये, तर ते 10,000 रुपये कर्ज अधिक शासनाला 7,500,000 रुपये भरायचे असतील, तर आमच्या शेतकऱ्यांना भीक नको पुत्रावर आत्महत्या करायची वेळ तुम्ही प्रशासन आमच्या आम्हा शेतकऱ्यावर आणून द्याल नाही, अशा प्रकारचं कुठलंही आम्हाला कृत्य करायला लावू नका। आणि ह्या झोपडातून आम्हाला जर बाहेर काढायचं असेल तर तुम्ही सरळ एक आदेश काढा, तलाठ्यांना आदेश काढा, मंडल अधिकाऱ्यांना आदेश काढा आणि सरळ 252 साली जो शेतकरी आहे आणि आज टाकायत तोच रेच, आज टाकायत शेतकरी तोच आहे, अशा शेतकऱ्यांचं तुम्ही वर्ग 2 वर्ग 1 करून आम्हाला न्याय द्या। हिरे सरपंचांचा वर्ग 2 वर्ग 1 आता करत असताना ही प्रकरण प्रांत ऑफिसला पाठवलं जातं आणि तिथून प्रकरण काही त्रुटी निघून अनेक गुन्हा रिजेक्ट येतात, त्यांची पूर्तता आमचा शेतकरी कुठल्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीमध्ये करून अनेक गुन्हा पाठवले जातात आणि पुन्हा परत आली जातात। ह्याचा अर्थ आज ताब्यात हे कोडं आम्हाला सुटलेलं नाही आणि ज्या लोकांचं वर्ग 2 वर्ग 1 झालंय त्याप्रमाणे ह्या बाकीच्या उर्वरित तालुक्यातील लोकांचं सुद्धा वर्ग 2 वर्ग 1 व्हावं, 55 गावांचा विषय पूर्णपणे मार्गस्थ राहावा, भले ते वारसानं वारसाची सरळ मार्गाची प्रकरण असो किंवा शर्त भंगची प्रकरण असो ही एकाच आदेशानं व्हावी आणि आमचा शेतकरी 200 नजराणा भरून वर्ग 2 वर्ग करून चलन भरण्यास तयार आहे, हा पहिला मुद्दा। आणि एवढं करून जर प्रशासन जर आम्हाला भेटीला धरत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही। 10 ऑक्टोबर 2022 रोजी तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम मरण उपोषणला आम्ही माझे सहकारी आम्ही सर्वजण चंदगड तालुक्यातील शेतकरी उपोषणला तिथं बसत आहोत आणि जोपर्यंत आमचा हा अन्यायी वर्ग 2 वर्ग 1 करण्यासंदर्भातला शेरा जो हटत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही, हे मी त्यांना आज आमच्या चंदगड तालुक्याच्या शेतकऱ्यांमार्फत आवाहन करतो। आणि मी आवाहन अनेक करू इच्छितो आमच्या चंदगड तालुक्यातल्या 55 गावातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचं वर्ग 2-1 झाला असेल त्यांनीही आणि ज्यांचं झालेलं नाही त्यांनी 10 ऑक्टोबर रोजी सोमवारी सकाळी 10 तहसीलदार कार्यालयासमोर हजर राहावं आणि या वर्ग 2 वर्ग 1 करण्याच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी हजर राहून आमची शेतकऱ्यांची ताकद दाखवून याला सहकार्य करावं आणि जोपर्यंत आमचा हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण आम्ही सोडणार नाही याची प्रशासनाने किती दखल घ्यावी। राजेंद्र शंकर कापसे, सामाजिक कार्यकर्ता, अडकूळ। हिरे सरंजनचा वर्ग, वर्ग 2 वर्ग 1 विषय मी 4 वर्ष माझ्या प्रकरणासाठी किंवा इतर लोकांच्या प्रकरणासाठी हेलपाटी मी स्वतः मारले आणि मला अनुभव फार आला आहे। आता अडकून म्हटलेली 38 प्रकरणं, ज्यावेळेला कॅम्प नेमलं त्या कॅम्पच्या अधिकाऱ्यांनी 38 प्रकरणं बाबा टिप्पणी करून वर्ग 1 करण्यासाठी चलन भरून घेतलं। हे आता 1-1.5 वर्ष झालं या गोष्टीला। त्याच्यानंतर आता म्हणजे प्रांत ऑफिसच्या प्रशासनाने सर्कल यांना नोटीस काढलेली आहे की बाबा यांची तुम्ही आता कागदपूर्तता करून घ्या। अरे आता कागदपूर्तता करून घ्या याचा अर्थ तुम्ही चलन का भरून घेतला? त्यावेळेला त्यांची कागदपूर्तता नव्हती, तर चलन बघा नव्हता का तुम्ही? मग आता तुम्ही परत का त्यांना नोटीस काढली की बाबा तुमचे निकाल काढण्यात येतील? ह्या असा या प्रशासनाचा गोंधळ पाहिला तर ह्या आयुष्यात तरी वर्ग 1 तर वर्ग 2 होईल हे मला तरी काय शंका आहे। म्हणून आम्ही आता सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी आम्ही आमचे सहकारी अनिल रेगडे असतील, चिमणे साहेब असतील, मंडलिक साहेब असतील, मी स्वतः राजू कापसे असतील, राजाराम वडिंगडे असतील, अशा लोकांनी आवरून उपोषण 10 सोमवारी हे केलेलं आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी हा जिव्हाळ्याचा मरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे प्रत्येकानं आपलं काम सोडून यात सामील व्हावं आणि हा लढा जिंकूया, एवढीच माझी नम्र विनंती शेतकऱ्यांना। सामाजिक कार्यकर्ते, 1952 साली वतन खालसा झाली, त्याच्यानंतर 1962 साली सुद्धा शासनात जीआर आला, त्या जीआर मध्ये 200 रक्कम भरून देऊन वतन खालसा करायचं शासनाने त्यावेळेला केलेलं होतं। आणि आज आता 2001 साली शासनात शासन निर्णय असून सुद्धा आज ही भोगटा वर्ग 2 जो शासनानं हे केलेला आहे तो निर्गत करून सर्व 47 गावचा जो 52 गावचा प्रश्न आहे तो प्रश्न शासनाने निकाली काढण्यासाठी आम्ही सर्व सहकारी 10 ऑक्टोबर रोजी आम्ही चंदगड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत।